नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे उमेश मिसाळ ब्लॉग्स या चॅनल मध्ये। तुम्ही पाहत आहात कोरीगड ब्लॉगचा दुसरा भाग। पहिल्या भागात आपण लोणावळा ते कोरीगड या स्वर्गमयी प्रवासाच्या दरम्यान लोणावळ्यातील कोसळणारे धबधबे आणि धुक्यात हरवलेला आंबी व्हॅलीचा परिसर आपण पाहिला। आज आपण प्राचीन इतिहास असलेला कोरीगड पाहणार आहोत। लोणावळ्यापासून 25 किलोमीटरवर असलेल्या पेठ शहापूर या गावात आपण येऊन पोहोचलेलो आहोत। पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वतरांग ही भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याशेजारी उभी असलेली 1600 किलोमीटर लांबीची डोंगर रांग आहे। सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेस ज्या अनेक पर्वत उपरांगा आहेत त्यापैकी महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून 25 किलोमीटरवर असलेल्या पूर्वेकडील डोंगर रांगांमध्ये पौडमावळ कोर बारसई या प्रदेशातील जो स्वतंत्र डोंगर आहे तोच डोंगर म्हणजे कोरीगड। हा पर्वत गिरिदुर्ग प्रकारात येत असून समुद्रसपाटीपासून 929 मीटर म्हणजेच 3050 फूट उंच आहे। मुळशी धरणाच्या पूर्वेकडील मावळ भागात कोळी समाजाची एक कोरी म्हणून पोट जात आहे, म्हणून कोरी लोकांचा कोरीगड किंवा कोराईगड म्हणून याचा उल्लेख केला जातो। कुमारीगड असा देखील उल्लेख सापडतो। किल्ल्याच्या दक्षिण व पूर्वेकडील पायथ्याशी आंबी व्हॅलीचा प्रदेश पसरला आहे आणि लोणावळा मार्गे आपण पेठ शहापूर या गावात येऊन पोहोचतो आणि पेठ शहापूरपासून आपला ट्रेक चालू होतो। किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक आंबोणीवरून कठीण मार्ग आहे व दुसरा पेठ शहापूर येथून थोडेसे चालून गेल्यावर पायरी मार्ग आहे। पावसाने विश्रांती घेतली आहे असे समजताच आमचा ड्रोन हवेत झेपावला आणि येथील सुंदर आणि सुंदर असे नजारे ड्रोनमध्ये चित्रित केले। खूपच भारी वाटतं मित्रांनो, जणू काही गालीच्याच खाली अंतरला आहे। त्याबरोबर ही दिसणारी भात खाचरे, खूपच जबरदस्त असा निसर्ग आहे। खूपच आल्हाददायक आणि सुंदर असा निसर्ग आहे। मित्रांनो, कोरीगडला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि पाऊस चालू झालेला आहे। मी आता छत्री घेतलेली आहे आणि छत्रीमध्ये मोबाईलद्वारे शूट करत आहे। खूप जोरात पाऊस चालू झालेला आहे। तुम्ही पाहू शकता पाऊस, सुंदर पावसाचा नजारा, अतिशय सुंदर आणि कोरीगडचा परिसर देखील सुंदर, ग्रेट। मावशी किती वर्षापासून राहता इथं? किती वर्षापासून राहता इथं तुम्ही? पाऊस आणि हा समोरचा कोरीगड ना, किती पायऱ्या आहेत त्याला? 500-600 असेल ना? ओके, वर जायला किती वेळ लागतो? तासभर लागतो। तासभर म्हणजे आणि पाऊस सारखा असतो इकडे? पाऊस सारखा म्हणजे जातो येतो जातो येतो असं होत जातो येतो आता सारखा तास चालू नाही। होय, तीन महिने काय आता घोर नाही जीवाला। जनावर सांभाळायची, त्यांना चारा खायला घालायचा, शेतातले काम करायला लागतं ना। भात शेती, भाताच ना रोप? भाताच रोप। कोणता तांदूळ येतो?
इंद्रावणी इंद्रायणी हाँ। क्या बात खेकड्यांना हाँ। औषध आहे काय काय आहे नक्की थायमेट केकडे कुठल्या केकडे कुठे आहेत केकडे तुम्ही म्हणजे काय केलं केकडा ही खोपी घेऊन जाऊ का आता ही खोपी खोपी घेऊन जाऊ ना आम्ही काय करू काय करू अजून पाऊस येतो आता आम्हाला पाहिजे होती तुम्हाला पाहिजे होती पण आम्हाला काय करायचं ही भारी बनवली पण बर का खोपी खोपी भारी बनवली जाऊन आल्यानंतर घेतो की परत तुम्हाला एक नंबर बनवली बैलकट जायला लागेल आता बर मामा ती घेऊन जातो की आम्ही तर आपण कोरीगडच्या वाटेने चाललेलो आहोत समोर दिसतोय तो कोरीगड आहे एक साधारणतः 600 पायऱ्या आहेत त्याला आणि मित्रांनो वातावरण तर इतकं भारी झालेलं आहे की काय वर्णन करू जबरदस्त सॉलिड अशा सुंदर वातावरणात आमचा ट्रेक चालू झाला आम्ही पावसाचा आनंद घेत चालू लागलो वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं बारकाईने आम्ही कुतूहलाने निरीक्षण करू लागलो उजव्या हाताला आम्हाला एक मंदिर दिसले खाली पाणी चिखल सर्व काही तुडवत आम्ही पुढं निघालो होतो या मंदिरामध्ये आतमध्ये जाण्याची उत्सुकता वाढली होती त्यामुळे मी मंदिर प्रवेश केला आणि आतमध्ये कोणत्या देवदेवता आहेत याचे निरीक्षण केले आतमध्ये आम्हास खूप सारे देवदेवता दिसल्या मनोभावे दर्शन घेतले आणि आम्ही पुढील प्रवासास सुरुवात केली कोरीगडचा ट्रेक हा मान्सून ट्रेक म्हणून ओळखला जातो आणि पावसाळ्यातच खरी इकडे येण्यात मजा आहे नमस्कार मित्रांनो आपण आता पेठशहापूरमध्ये आहोत आणि हा तुम्ही नजारा बघत आहात तो पेठशहापूरचा आहे आता या ठिकाणावरनं आपल्याला थोडासा वॉकिंग करायचा आहे आणि थोड्याच वेळात आपण गडाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचू अतिशय सुंदर असे वातावरण धुकं जागोजागी दिसतंय पाऊस पडतोय आणि हिरवाई तर नटलेली आहे सगळीकडे हिरवं हिरवं दिसतंय बघण्यासाठीच खास आम्ही कोरीगडला आलेलो आहोत 10 मिनिटाचं वॉकिंग आहे आणि आपण गडाच्या पायऱ्यांपर्यंत थोड्याच वेळात पोहोचू काय सांगू तुम्हाला का अप्रतिम नजारा आहे काय वर्णन करू काय वर्णन करताच येत नाही स्वर्गात आहोत बस या पलीकडे काहीच सांगू शकत स्वर्ग 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 कोरीगड हा साधारणतः 15व्या शतकात बांधला असल्याचे सांगितले जाते
साधारणतः 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गडाला स्वराज्यात सामील करून घेतलेले आहे। त्यानंतर पुरंदरचा तह झाला, मुघल बादशाहकडून मिर्झा राजे जयसिंग ज्यावेळेस पुरंदर पायथ्याला येऊन त्यांनी मोर्चे बांधणी केली होती, त्यावेळेस मराठा साम्राज्याला पुरंदरचा तहाला सामोरे जावे लागले होते। आणि ह्या पुरंदर तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले औरंगजेबाच्या ताब्यात द्यावे लागले होते आणि साधारणतः 12 किल्ले महाराजांनी आपल्या ताब्यातच ठेवले होते, त्यापैकी हा कोरीगड आहे। मित्रांनो, महाराजांनी जे काही चातुर्यापणाने 12 जे किल्ले स्वतःकडे राखून ठेवले होते, त्यापैकी हा एक किल्ला अतिशय महत्त्वाचा आणि अनन्यसाधारण आहे। कारण या किल्ल्यावरून साधारणतः तुंग, तिकोना आणि बराचसा मावळ परिसर नजरेखाली सहजपणे ठेवता येणे शक्य असल्यामुळे महाराजांनी चातुर्याने हा किल्ला स्वतःकडे राखून ठेवला होता आणि तो सत्य आहे। त्या ठरवलेला कोरीगड आपण शोधत आहोत। खूप सारे पर्यटक या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात। जणू काही कोरीगडाने धुक्याची चादर ओढून हिरव्यागार गालिच्यावर उभा असलेला आम्हास भासत होता आणि आम्ही निसर्गाची अदा आणि त्याचा प्रत्येक रंग पाहण्यात दंग झालो होतो। पावसाच्या प्रत्येक थिंबाने मनाला ताजेतवाने करून टाकले होते। अशा या निसर्गात फिरताना आपल्याला कशाचेच भान राहत नाही। खूप सारे पर्यटक या आनंदात भिजून गेलेले होते। सदर प्रांत प्रदेश हा यादव शिलाहार साम्राज्याचा भाग होता आणि यादव शिलाहारांचा साम्राज्यातील जो प्रदेश होता त्या प्रदेशावर मुसलमानांची आक्रमणे झाली होती। सन 1345 ते 1491 या कालावधीत मोहम्मद शाह बहमनी याची राजवट होती। पायऱ्या चालू झालेल्या आहेत। आपल्याला आता 600 पायऱ्यावर चढून जायचं आहे। प्रत्यक्ष त्या पायऱ्यांवरनं पाणी वाहत, परंतु एवढा काही पाऊस पडलेला नाही। हाच आनंद बघायचा होता खरं, काही हरकत नाही, पडेल पाऊस पडेल।
प्राचीन वास्तुकलेचा सुंदर असा नमुना या ठिकाणी पाहावयास मिळतो। दगडामध्ये कोरलेले प्राचीन असे स्वयंपाकघर आणि बैठक अशी रचना दिसून येते। हाँ दिसतोय ना जरा हां एक नंबर। आम्ही गडाच्या एका टप्प्यावर येऊन पोचलो होतो आणि गणेशाचे दर्शन घेऊन पुढची चढाई चालू केली। आता खरी माझ्या चालू झाली होती। हा गड म्हणजे एक अद्भुतच आहे। आम्हाला विलक्षण असे एक एक नजारे बघायला मिळत होते आणि आम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेऊन गडाची चढाई करत होतो। ग्रेट, खूपच मजा येत होती। आता आमच्या नजरेस गडाची तटबंदी दिसू लागली होती। गडाला 2 किलोमीटरचा असा घेरा असून या संपूर्ण गडाला 2 किलोमीटरची तटबंदी बांधलेली आहे आणि ही तटबंदी आज देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे। आपल्याला समोर जी गुहा दिसत आहे त्या गुहेमध्ये स्वच्छ पाण्याचे टाके आहे। या ठिकाणाहून देखील आपल्याला गडाची तटबंदी ही मजबूत असल्याचे दिसून येते। शत्रूने आक्रमण केले आणि तो या ठिकाणी येऊन पोचला तर वरून गोळ्यांचा वर्षावच होत असेल आणि शत्रूला या पुढे जाणे अशक्य होत असेल। अशी ही मजबूत तटबंदी आपण पाहत आहोत आणि आजही तटबंदी आपल्याला मजबूत अशी असल्याचे दिसून येते। छत्रपति शिवाजी महाराज की जय। सारे ऊपर हैं।
मित्रांनो, आपण आता गणेश दरवाजाच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. दरवाजावर भगवा झेंडा फडकवलेला आपल्याला दिसून येत आहे आणि प्रचंड अशी आपल्याला ऊर्जा मनामध्ये निर्माण झालेली दिसून येते. यादव शिलाहारांच्या साम्राज्यातील जो प्रदेश होता त्या प्रदेशावर मुसलमानांची आक्रमणे झाली. सन 1345 ते 1491 या कालावधीमध्ये महम्मदशाह बहमनी याची राजवट होती. सन 1491 बापाची सत्ता झुगारून अहमदशहाने निजामशाही स्थापन केली. पुढे 1491 ते 1637 या 146 वर्षाच्या कालावधीत कोरीगड हा निजामाच्या ताब्यात होता. पुढे निजामाचा अंत झाला आणि मुघलशाही आणि आदिलशाहीने निजामाचा प्रदेश बळकावला. परंतु कोरीगड मुघलांच्या आणि आदिलशहाच्या ताब्यात नव्हता गेला. सन 1637 ते 1657 या कालखंडामध्ये कोरीगड हा ढमाले देशमुख यांच्या ताब्यात होता. सन 1657 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोरीगड हा स्वराज्यात सामील करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने सन 1695 रोजी कोरीगड ताब्यात घेतला. सन 1713 कोरीगड हा छत्रपती शाहू महाराजांच्या आधिपत्याखाली आला. सन 1818 संपूर्ण भारत हा इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. आपण जे पाहत आहोत ते महादेवाचे मंदिर आहे आणि मंदिरासमोर तोफा आपल्याला दिसून येत आहेत. मंदिराचे बांधकाम हे आपल्याला अलीकडच्या काळातील दिसून येते. साधारण 4 तोफा आपल्या नजरेस पडतात. मंदिरासमोर 2 नंदी दिसून येत आहेत. एक तुटलेल्या अवस्थेत आहे, एक ठीकठाक आहे. मंदिरात गेल्यावर आपल्याला महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते. शांत आणि भक्तिमय वातावरणात महादेवाच्या पिंडीच्या जवळ मी विसावलो. मंदिराच्या मागे आपल्याला 2 मोठे तलाव दिसून येतात. गडावरील वास्तू आणि तटबंदीचे बांधकामाकरिता येथूनच दगड खोदून घेतलेला असणार. त्यानंतरच या 2 तलावांची निर्मिती झाली असावी. परंतु या तलावातील पाणी पिण्यासाठी योग्य नाही असे समजते. काही जरी असले तरी या 2 तलावांमुळे गडावरील सौंदर्यात अधिकच भर पडते.
गडावर आता वास्तूंचे अवशेष शिल्लक नाहीत. मंदिरांचे बांधकाम हे अलीकडच्या काळातील दिसून येते. तटबंदी मात्र शाबूत आहे, तसेच बुरुज देखील शाबूत आहेत. वाऱ्याच्या वेगामुळे पाण्यावर आपल्याला लाटा आणि तरंग दिसून येत आहेत. खूपच सुंदर असे हे दृश्य आहे. आपल्या नजरेस समोरचे दिसत आहे ते कोराई माता मंदिराच्या समोरील स्तंभ आणि भगवा. कोराई माता मंदिराचे ही वास्तू आहे. कोरीगडावर आपल्याला भन्नाट आणि विलक्षण असे नजारे आपल्याला बघायला मिळत आहेत. खूपच भारी वाटतंय मित्रांनो, इतका सुंदर असा हा तलाव आणि त्यात वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटा ह्या फार सुंदर दिसत आहेत. गडावरील सुंदरतेत या दोन तलावांनी अधिकच भर टाकलेली आहे. येथील निसर्ग पाहताना खूपच भारी वाटते. आता आपण हा जो बघत आहोत भगवा आणि तेथील बुरुज, मस्त, खूपच भारी. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण कोरीगडचा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. साधारण वर आपल्याला एक तास गेला, वर्षा खूप पाऊस होता आणि खूप मजा आली. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये.